नमस्कार, मैं प्रणाली पाटील। स्वागत करते तुम्हें सगळ्यांचं आपल्या गेकॉ 204 या YouTube चॅनलवर। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। तर आजचा जो आपला एंगेजमेंट केक आहे आणि एक बेंटो केक आहे तो ऑलमोस्ट रेडी आहे। फक्त एंगेजमेंट केकला डेकोरेशन करायचं राहिलंय, तर चलो एंगेजमेंट केकला आपण डेकोरेशन करूया। ओके, तर केक तर रेडी आहे, पण डेकोरेशनसाठी मला अक्रेलिक हार्ट्स पाहिजे आणि ते जे त्या ज्यांनी रेफरन्स फोटो त्यांनी मला पाठवलेला ते वाले हार्ट्स आता संपलेले आहेत, अनअवेलेबल आहेत। जिकडनं घेतलंय त्या शॉपमधून पण आपल्याला नाही मिळत आहेत। तर आता ॲक्रॅलिकमध्ये माझ्याकडे जे आहेत त्यातले मी डिझाईन्स बघते की कोणते जास्त सूट होतील आपल्या केकवर, कारण की थोडं तरी काही चेंजेस असले की लुक चेंज होतो। आणि येस, थोडं जरा ते लुक जरी चेंज झाला तरी आपण जसं चांगलं दिसेल तसंच करू, पण यु नो कस्टमर नाराज झाला नको म्हणून मी त्या सिमिलर काहीतरी बघते। अशा टाईपचे हार्ट्स आहेत माझ्याकडे, परत अशा टाईपचे आहेत, पण आधीच्या ह्याच्यामध्ये कसं होतं हा आणि ह्याच्यावर अजून एक सेम अशा टाईपमध्ये होता, तर तसं माझ्याकडे नाही आहे। तर बघूयात, आधी केकला फ्लॉवर्स वगैरे लावून घेते आणि मला डिसाईड करते की मला कोणते ॲक्रॅलिक लावायचे आहेत ते। त्याच्यानंतर हा असा बेस ठेवावा लागेल आणि त्याच्यानंतर त्याच्यावर स्टँड ठेवायचं, पण दुसरं केक ठेवायचं, कारण की कस्टमर तर आधीच बोलले की केक पडणार नाही ना असं आम्हाला द्या वगैरे वगैरे, तर त्यांना तर भीतीच आहे की केक पडायला नाही पाहिजे, तर आपण त्यांना प्रॉपर सिक्युअर करून द्यायला पाहिजे। रात्री आपण पूर्ण रात्र केक सेट करून घेतलेला आहे, त्याला कटआउट स्टिक्स टाकून घेते आणि मग आपण छोटे मोठे इससे भी बड़ा है क्या कुछ, ये वर्ती जरा स्पेस अपना जास्त पड़े ना, ये हलू नको बाबा। थोडं डिफरंट तर म्हणताय, लुक पूर्ण चेंज झालाय। इथे जस्ट इंगेज होते मिस्टर अँड मिसेस गेले, ते कपल्स वाले हार्ट्स होते, ते वाले हार्ट्स होते, ते आपण हे वाले हार्ट्स लावले आणि बटरफ्लाय लावूया।
तर आता केक टॉपर लावून फायनल एक लुक आपण कंप्लीट करूया. हा लकीली हा केक टॉपर आपल्याला सेम भेटलाय. ओके, तर आपला एंगेजमेंट केक रेडी झालेला आहे. 11:15 होऊन गेलेले आहेत, 11:20 झालेत आणि हा आपला बेंटो केक पण रेडी झालेला आहे. हा आता अजून पुढे नाही घेऊ शकत, नाही तर तो डायरेक्ट असा खाली जाईल. ठीक आहे, तर मग आता त्या केकसाठी बॉक्स बनवून घेते आणि मग आज 12 वाजेपर्यंत मी फ्री असं मला वाटतंय, पण नाही, मला अजून फ्रेम्स. मम्मी ओ मॅनेजर, कलर सांडला काय? ऐकलं तुम्ही आमच्या मम्मी? अरे वाटते त्या केकवर ठेवलं तरी चालेल. हे बघा माझी मॅनेजर दिसते का? ठीक आहे, मग आज लवकर फ्री झाली, जायचंय कुठे जायचंय का? चल, तू पार्टी देशील तर लगेच तयार आहे. चला, काय करायची पार्टी? घरी केक झालेत भांडी तिकडून. ओके, तर मग आता फ्रेम चं करायचं आहे आणि अजून काय काम आहे मला. येस, व्लॉग एडिटिंग करायचे. कालचा जो व्लॉग किती 12:30 झाले केक वगैरे करायला, त्याच्यानंतर व्लॉग एडिट करता करता मी झोपून गेली. तर मग आज सगळे व्लॉग एडिट करते, व्हिडिओ आहेत ते पोस्ट करते आणि फ्रेमचं काम करायला घेते. ठीक आहे, बघूयात केक कधी घ्यायला येतात तेव्हा त्यांना केक द्यायला जाते. हॅलो हॅलो हॅलो, बोला. हा बोला. हो घेते. हॅलो हॅलो. हा बोला. हॅलो सर, तुमचा नीट आवाज नाही येत. हॅलो हॅलो. हा बोला. केक पाहिजे होता बेबी शोरचा, हॅमर. हॅमरचा कधी पाहिजे? 1 वाजेपर्यंत. तुम्हाला चॉकलेट मध्ये मिळेल. चॉकलेट? येस. चालेल चालेल. ठीक आहे चालेल, मग 1 वाजेपर्यंत. ठीक आहे चालेल. हो हो, मी मेसेज करू तुम्हाला झालं की. हॅमर वाला आहे ना? हो, हॅमर वाला. मी पूर्ण दिवस फ्री होती. चला, 11:30 झालेत, 1 वाजता केक पाहिजे. मम्मी, राऊंड वाले बनवशील ना चॉकलेट? मी तुला मेल्ट करून देते, मी पटकन पेडावरती घेऊन येते केक मध्ये ठेवायला. हा का? हा ना, मी पार्सल पण आणते ना काहीतरी खायला. अहो मम्मी, ठीक आहे, बिर्याणी खाऊया, पण तेवढं बनवून ठेवशील ना राऊंड वाले? हॅलो हॅलो. हो झालंय. ओके, तुम्ही आता निघालेत का? ठीक आहे चालेल, मला एकदा 6:30 इथपर्यंत आले ना की एकदा मेसेज करा किंवा कॉल करा. ओके चालेल चालेल. हा ठीक आहे, मग हा केक द्यायला जायचंच आहे, तेव्हाच पेढा बर्फी घेऊन येईल आणि तोपर्यंत केकसाठी काय काय लागते ह्याचे बॉक्स बनवून घेते पटापट. बघ जसं होईल तसं पटापट काम करते. व्लॉग बरोबर होईल की नाही सांगता येत नाही, कारण की काम मला पटापट. पिशवी दे इथो इथो, हातावर दे ना पिशवी दे, पटकन तू पिशवी दे पटकन.
ठेवायचं ना, ही हातात पिशवी दे पटकन. नीट दे ना, नीट. हा बस सगळ्यात खाली हा केक येईल. आरामात खाली पकडा, खाली पकडा केकच्या खाली पकडा. हा त्याच्यावर हे आणि मग त्याच्यावर हे केकच्या वरती हे ठेवा ना. हो हो. आणि ह्या रिंगला लाईट सुद्धा आहे. हे बटन आहे, ती लावली की ती पेटणार. ओके आणि पेमेंट आम्ही करतो. ओके आणि त्यांच्या ऑफिसमध्ये ठेवलं तरी चालेल. अशोकामध्ये आहे ना. हा मग ते ए सी हॉल आहे ना, तर ऑफिस एक दोन तास ठेवणार. तुम्ही लवकर आले काय घ्यायला? नाही, एक एक साडेबारा वाजता. ठीक आहे चालेल. 97 ते स्कॅनर देऊ. स्कॅनर हो. ठीक आहे चालेल, थँक्यू. बघा दोन्ही पिनाटा रेडी केले पटकन. ओके तर काय झालं, अराऊंड 12:30 हा त्यांचा 12:15 कॉल आलेला. ते झालं का म्हणजे एवढ्या लवकर कुठे, तेव्हा तर फक्त एकच पिनाटा बनवून झालेला. मग पटकन सेकंड पिनाटा मला सांगितलं बनवायला आणि मी गेली पेढा बर्फी वगैरे घ्यायला आणि तो पेंटो द्यायला. मग तो पटकन पेंटो वगैरे देऊन आली आणि सगळं रेडी होतं. केक टॉपर्स मला भेटत नव्हते त्याच्यामुळे टाईम झाला मेन म्हणजे. आणि मग काय आता केक रेडी झाले, त्यांनी आता गेलं आहे खाली द्यायला गेलाय. बघते. ओके तर मला जास्त काय आज व्लॉग नाही शूट करता आला, कारण की 2 दिवसाचे व्लॉग एडिट करायचे झालेले आणि त्याच्यामुळे फोनची मेमरी फुल झालेली. की नवीन इवन व्हॉट्सअपसुद्धा चालू होत नव्हता माझं, एवढी मेमरी फुल झालेली. सो मेमरी वगैरे खालीच पूर्ण ते दिवस तेच चालू होते, एडिटिंग मेमरी खाली करणं वगैरे तेच. सो आता ऑलमोस्ट बऱ्यापैकी आपण जागा केली आहे फोनमध्ये उद्या जाऊन व्लॉग करण्यासाठी. तर येस, आजच्या व्लॉगमध्ये आपण मॉर्निंगलाच मेन केकच्या ऑर्डर होत्या, बाकी आता उद्याच्या ज्या केकच्या ऑर्डर्स आहेत त्याचं स्पॉन्ज वगैरे मी बनवून घेतलं आहे. आणि अजून 12 वाजेपर्यंत पण एक ऑर्डर म्हणजे त्यांचं अजून इन्क्वायरी चालू होती की त्यांना उद्याच केक पाहिजे, 1 किलोचं पाहिजे की 1/2 KGचं पाहिजे, त्यांचं कन्फर्म नाही आहे, डिझाईन पण कन्फर्म नाही आहे. तर बघूयात, जर आली ती तर ती पण असेल आणि अजून एक आहे. ठीक आहे, तर जे काही असेल ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेलच. सो चलो, बाय बाय, गुड नाईट.